आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आरोग्य सुविधा जनतेला सहजरित्या उपलब्ध करून देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाप्रसंगी आवाहन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार. संत साहित्याचं डिजिटल प्रेझेंटेशन आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विदर्भातील संत ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी प्रतिपादन. आणि नागपूरसह पश्चिम विदर्भात आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. बुलडाण्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं नुकसान. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आरोग्य सुविधा जनतेला सहजरित्या उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हेल्थ केअर क्षेत्रामध्ये नव्या वाटा शोधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यासारख्या संस्थांनी अग्रणी भूमिका बजावली पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागपूरमध्ये केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाचं उद्घाटन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसंच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राज गजबिये उपस्थित होते. पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णांच्या हेल्थ रेकॉर्ड आरोग्य नोंदी डिजिटल माध्यमातून नोंदवण्यासाठी केंद्र शासन घेत असलेल्या पुढाकाराचं त्यांनी विशेष कौतुक केलं. 1947 स्थापन झालेल्या नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणारे हेल्थ केअर प्रोफेशनल्स तयार झाले आहेत. या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक क्षेत्रावर सुद्धा आपली छाप सोडली असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पद्मश्री प्रकाश आमटे तसंच अनेक प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांचा यावेळी उल्लेख केला. महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षण केंद्र असलेल्या नागपूरमध्ये जीएमसी नागपूरचं योगदान मोठं आहे. 20 विषयात पदव्युत्तर शिक्षण सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम या महाविद्यालयातर्फे चालवले जात असून मध्य प्रदेश, छत्तीसगड तसंच तेलंगणा या शेजारील राज्यातूनही रुग्ण येथील वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहेत असं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. जनतेमध्ये अवयवदान दानाविषयी जागृती करण्याचं काम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी करावं असं आवाहन सुद्धा राष्ट्रपतींनी याप्रसंगी केलं. या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी दिवंगत डॉ शकुंतला गोखले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लेक्चर हॉलचं उद्घाटन राष्ट्रपती यांनी रिमोटची कळ दाबून केलं. डाक विभागाद्वारे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त एका टपाल तिकिटाचं विमोचन सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी गेल्या 75 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या एका स्मरणिकेचं आणि कॉफी टेबल बुकचं विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. मेडिकलच्या 1947 पहिल्या बॅचचे पहिले विद्यार्थी डॉ बी जे सुभेदार या 96 वर्षीय डॉक्टरांचा तसंच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शाल आणि मानपत्र देऊन करण्यात आला. या हिरक महोत्सवाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांचा जन्म याच इस्पितळात झाला होता. या हिरक महोत्सवाप्रसंगी महाराष्ट्र शासनानं 550 कोटी रुपये या महाविद्यालयाला दिले असून नवे वसतिगृह, अत्याधुनिक मशिनरी, विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाच्या सुविधा या हिरक महोत्सवी वर्षात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या पुढाकाराचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात विशेष कौतुक केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या हिरक महोत्सवी वर्षामध्ये शस्त्रक्रियेची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय सुविधांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारनं केलेल्या प्रयत्नांबद्दल विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमात जीएमसीचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 2 डिसेंबर शनिवार रोजी होणार आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 10 वाजता होणाऱ्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचं स्वागतपर प्रास्ताविक होईल. लोकप्रतिनिधी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि विद्यार्थी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली असून हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या हिवाळी 2022 आणि उन्हाळी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या विविध विद्याशाखेतील परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. परीक्षेमध्ये स्पृहणीय यशाबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून डीएससी पदवी प्राप्त करणारे डॉ रामचंद्र हरिसा तुपकरी आणि डॉ टी व्ही गेडाम, सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतिदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 129 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या अनेक भागात सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांसह नागरिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवत आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावोगावी कॅम्प, आयुष्मान भारत गोल्डन कार्डबाबत माहिती तसंच ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत असल्यानं नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. अकोला जिल्ह्यातील कुरणखेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जलजीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना, आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना यासह विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे देण्यात आली. यावेळी गावातील लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या विविध योजनांबद्दल समाधान व्यक्त केलं असून केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांसाठी विकासाची पाऊलवाट ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संत साहित्यानं समाजावर संस्कार केले आहेत. जुन्या पिढ्यांना या साहित्यातून जीवनाचा खरा मार्ग सापडला आहे. हे संत साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वर्तमान पिढीवर आहे. आज नवीन पिढीचं माध्यम पूर्णपणे बदललेलं असल्यानं संत साहित्याचं डिजिटल प्रेझेंटेशन झालं तर ते अधिक सोयीचं ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं डॉ राजेंद्र गणेश डोळके यांच्या विदर्भातील संत या ग्रंथाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ म रा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते अध्यक्षस्थानी होते. डॉ राजेंद्र डोळके यांनी अभ्यासपूर्ण माहिती एकत्रित करून एका अत्यंत महत्वाच्या ग्रंथाची निर्मिती केली असल्याचं प्रतिपादन करून नितीन गडकरींनी त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. याप्रसंगी त्यांनी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या एकरकमी अर्थसहाय्याकरता चंद्रपूर जिल्ह्याला 1,19,80,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सातत्यानं फळबागासह तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. कालपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू असल्यानं जिल्ह्यातील खामगाव शहरात 53.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं बुलढाणा जिल्हा झोडपून काढला आहे. वादळ गारांसह पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 1,00,000 एकरांवरील पिकांचं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामध्ये कपाशी, तूर, रब्बीसह फळबागा, भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आज नागपुरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून पश्चिम विदर्भातील 5ही जिल्ह्यात असाच पावसाचा अंदाज आज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आरोग्य सुविधा जनतेला सहजरित्या उपलब्ध करून देण्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाप्रसंगी आवाहन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार.
संत साहित्याचे डिजिटल प्रेझेंटेशन आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विदर्भातील संत ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी प्रतिपादन आणि नागपूरसह पश्चिम विदर्भात आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकाचं नुकसान याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार.